तर या टोल माफीच्या निर्णयावरून राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली। यावेळेस त्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आणि सरकारचे कानही टोचले। त्यांनी मनसैनिकांचं अभिनंदन केलं। तर हा निर्णय निवडणुकीपुरता नसावा असा चिमटा राज ठाकरे यांनी सरकारला घेतलाय। मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर आज मध्यरात्रीपासून हलक्या वाहनांना टोल मुक्ती मिळणार आहे। याबद्दल MMR परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांचं अभिनंदन आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं खूप खूप अभिनंदन। टोलच्या व्यवहारात पारदर्शकता हवी आणि जिथे रस्त्याच्या कामांचे पैसे वसूल झालेत तिथे रस्ते टोल मुक्त व्हायला हवे। या मागणीसाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी प्रचंड संघर्ष केला। पण फक्त निवडणुकीपुरता घेतलेला निर्णय नाही याची खात्री सरकारनं जनतेला द्यायला हवी। महाराष्ट्र सैनिकांनो यापुढे टोलच्या आंदोलनाचं काय झालं असं कोणी विचारलं तर त्यांना मुंबई टोल मुक्तीचं उदाहरण अभिमानानं सांगा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे श्रेय सगळं त्यांचं। आम्ही इथे आनंद साजरा करायला आलो। आमच्या मनसैनिकाने 12 वर्ष आंदोलनं केली, जेलला गेले हा टोल बंद होण्यासाठी, बरोबर आहे।